नमस्कार, अलर्ट मराठी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे। पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ बालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे। डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील गटाने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे। कारखान्यासह सहा ऊस उत्पादक गटातून 2000 मतांच्या आघाडीने 20 जागांवर विजय मिळवला, तर सत्ताधारी आघाडीला संस्था प्रतिनिधी मतदार संघातील एका जागेवर समाधान मानावे लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या गेल्या 18 वर्षापासून विठ्ठल कारखान्यावर सत्ता होती। त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले होते। अलीकडच्या झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते। त्यानंतर आता झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे। कारखान्याचे संस्थापक औदुंबर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांचाही या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे। काल सकाळपासून मतमोजणी सुरू होती। सुरुवातीपासूनच अभिजित पाटील गटाने आघाडी घेतली होती। रात्रभर मतमोजणी झाल्यानंतर आज सकाळी निवडणुकीचे कल स्पष्ट झाले आहे। यामध्ये कारखान्यासह सहा ऊस उत्पादक गटातून जवळपास 2000 मतांची आघाडी घेत पाटील गटाने विजय मिळवला आहे। या निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळणार आहे।